सर लक्ष द्या मित्रांनो, प्रीवियस एक्सरसाइज सॉरी प्रीवियस प्रैक्टिस सेट मध्ये आपण प्रैक्टिस सेट 3.4 स्टार्ट केला होता। आजच्या या लेक्चर मध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 8, प्रॉब्लेम नंबर 6 आणि एकच प्रॉब्लेम बाकी आहे, प्रॉब्लेम नंबर कोणता 4, हे तीन पण प्रॉब्लेम आज आपण टीच करणार आहोत आणि आज हा आपला प्रैक्टिस सेट एंड होणार आहे। ओके, तर जे आपला प्रॉब्लेम नंबर 8 आहे त्याकडे थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या। इन प्रॉब्लेम नंबर 8 आपल्याला एक सर्कल गिवन आहे आणि या सर्कल मध्ये एक क्वार्ड गिवन आहे ए टू सी आणि एक क्वार्ड गिवन आहे डी टू ई आणि हा एक अँगल आहे बी। हा अँगल आणि हा अँगल काय असतो आपला सेम, त्याला म्हटले जाते वर्टिकली अपोजिट अँगल। कोणता अँगल? वर्टिकली अपोजिट अँगल। म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जर तुम्हाला ए बी ई विचारला किंवा डी बी सी विचारला, जर हा बी अँगल जर तुम्हाला फाइंड आउट करायला लावला तर या बी मध्ये येणारे जे दोन आर्क आहे, एक डी सी आणि एक कोणता ई, दोन आर्क येतात बीच्या या साइडला, हा येतो बीच्या त्या साइडला तो आर्क येतो, यस ऑर नो? तर या दोन आर्क ची ऍडिशन करायची आणि त्याला हा म्हणजे 1/2 ने मल्टीप्लाय करायचा तेव्हा तुम्हाला हा अँगल भेटत असतो। इज दॅट ओके? हा एक सिंपल सा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा। तर मी डायरेक्ट सोल्यूशन मध्ये लिहिणार आता अँगल ए बी ई, अँगल ए बी ई, विंडो क्लोज कर। अँगल ए बी ई जर मला आता फाइंड आउट करायचा असला तर मी काय करणार, 1/2 मेजर ऑफ आर, बी चा आर एक कोणता येतो पहिले ए, प्लस मेजर ऑफ आर आणखी कोणता येतो बी सी। इज दॅट ओके? एक आर कोणता आला आपला ए, एक आर कोणता आला डी सी, समजलं? हा का बरा घेतला तर कारण तो बी च्या अँगल मध्ये सबस्टेंड होत आहे, एक होत आहे ए एक होत आहे डी सी। आता ए बी ई ची व्हॅल्यू गिवन आहे का, 108, 1/2 मेजर ऑफ आर्क ए किती गिवन आहे 95, प्लस मेजर ऑफ आर्क काय फाइंड आउट करायचं आहे डी सी, टू इकडे जाऊन काय होणार मल्टीप्लाय, इक्वल टू किती राहिला 95 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क डी सी मल्टीप्लाय, 2 8 16, 2 × 0 0 + 1 1, 2 1 2, प्लस 95 इकडे येऊन बेटा मायनस 95, हा प्लस 95 इकडे येऊन मायनस 95 होणार, इक्वल टू काय राहिला मेजर ऑफ आर डी सी। आता 216 मधून जर 95 मायनस केला सिक्स मायनस फाईव्ह वन, 11 − 9 टू, कॅरी वन, 2 − 1 1, किती आला 120। इज दॅट ओके? समजलं सर्वांना? नोट डाऊन दिस अँड आफ्टर दॅट नोट डाऊन प्रॉब्लेम नंबर 6। हा लक्ष देता मित्रांनो, तर प्रॉब्लेम नंबर जे 6 आहे यामध्ये तुम्हाला म्हटलं आहे जे आपलं फर्स्ट प्रूफ दिलं आहे डब्ल्यू झेड पी टी इज सायक्लिक, डब्ल्यू झेड पी टी हा दिसत आहे क्वाड्रिलॅटरल, हा क्वाड्रिलॅटरल सायक्लिक आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे। ओके, आता यामध्ये अल्टिट्यूड वाय झेड अँड एक्स टी ऑफ ट्रायंगल डब्ल्यू एक्स वाय, डब्ल्यू एक्स वाय, ठीक आहे लक्ष दे। सोल्यूशन मध्ये इन ट्रायंगल
WXY कोणता ट्रायंगल WXY या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असणार का YZ हा परपेंडिकुलर आहे WX ला YZ कोणाला परपेंडिकुलर आहे WX दिसत आहे जर YZ परपेंडिकुलर असणार तर अँगल Z हा आहे 90 डिग्री किती डिग्री 90 डिग्री इज दैट ओके XP हा परपेंडिकुलर आहे WY देयरफॉर अँगल T सुद्धा किती 90 डिग्री नाउ पण हा अँगल Z आणि अँगल T हे एकमेकाला अपोजिट आहे Z आणि T एकमेकाला काय आहे अपोजिट आणि आपला सायक्लिक क्वाड्रिलेटरल ची प्रॉपर्टी असते का अपोजिट अँगल ची ऍडिशन जर किती असली 180 डिग्री तरच तो क्वाड्रिलेटरल काय असतो सायक्लिक तर अँगल Z प्लस अँगल T 90 प्लस 90 एंगल जेड प्लस एंगल टी कितनी है? 180. So therefore by converse of cyclic quadrilateral WZPT is cyclic. जर दोन अपोजिट एंगल ची एडिशन जर 180 है तसनर तो काय असतो cyclic. Is that okay? आणि जे तुम्हाला सेकंड प्रूफ करायला लावला आहे बेटा सेकंड प्रूफ करण्यासाठी तुम्हाला फक्त एक सिंपल सी डायलॉग लिहायची आहे ठीक आहे तुम्ही एक काम करा आधी एवढं नोट करून घ्या लक्ष द्या मित्रांनो सेकंड मध्ये आपल्याला प्रूफ करायला लावला आहे पॉइंट XZTY points A, J, T, Y are concyclic. तो हे प्रूफ करण्यासाठी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जो अँगल 90 डिग्री असला त्याच्या लाइन मधला जो पॉइंट असते जसा हा अँगल 90 डिग्री आहे तर याच्या लाइन मधला हा पॉइंट कोणता आहे Y Z च्या लाइन मधला पॉइंट कोणता आहे X तर Z X T Y हा जर सायक्लिक क्वाड्रिलेटरल आहे तर त्याच्या सोबतचा जो पॉइंट असतो त्यालाच कोन सायक्लिक म्हटले जाते काय म्हटले जाते कोन सायक्लिक क्वाड्रिलेटरलच्या सायक्लिक क्वाड्रिलेटरलच्या लाइन मधल्या पॉइंटला झेड आपण सायक्लिक क्वाड्रिलेटरलचा पॉइंट आहे हे प्रूफ केलं ना आणि टी सुद्धा कोणाचा पॉइंट आहे सायक्लिक क्वाड्रिलेटरल मग त्याच्या लाइन मध्ये येणारा पॉइंटला काय म्हटले जाते कोन सायक्लिक हे लिहिलंय का तुम्ही याच्या खाली फक्त एक आधी डायलॉग लिहा इफ टू पॉइंट्स ऑफ इक्वल अँगल which lies on the same side of line double sanga kay lihla tumhi if two points of same and equal angle he baka he don point ahe या दोन्ही पॉइंटचे अँगल काय आहे इक्वल हा सुद्धा 90 आहे हा सुद्धा 90 आर लाइज ऑन काय म्हटलाय सेम साइड्स ऑफ लाइन व्हिच लाइज ऑन द सेम साइड ऑफ लाइन देन द पॉइंट्स आर कोन साइक्लिक देन द पॉइंट्स आर कोन साइक्लिक लिहिलं देन द पॉइंट्स आर काय लिहिलं कोन साइक्लिक ओके बस एवढी तुम्हाला फक्त डायलॉग लिहायची आहे आणि डबल हे लिहून टाका देयरफॉर पॉइंट्स एक्स जेड टी वाय आर कोन सायक्लिक देयरफॉर ते जे प्रॉब्लेम मध्ये देऊ नाही ना ते ऍज इट इज नोट करा
त्यानंतर आपलं एकच प्रॉब्लेम राहिला आहे प्रॉब्लेम नंबर 4 आणि लक्ष द्या आधी पूर्णकडे तुम्ही प्रॉब्लेम नंतर नोट कराल मी जसा शिकवत आहे त्याकडे आधी फक्त लक्ष द्या तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये एक सर्कल गिवन आहे एक डायमीटर गिवन आहे आणि एक एक्सटीरियर पॉइंट गिवन आहे टी एक्सटीरियर पॉइंट कोणता गिवन आहे टी इज दैट ओके या प्रकारे डायग्राम तुम्हाला दिली आहे आता मी काय करतो या डायग्रामला चेंज करत आहो तुम्ही आधी सोल्यूशन मध्ये अशीच डायग्राम सॉरी तुम्ही जेव्हा प्रॉब्लेम नोट कराल तेव्हा आधी अशीच डायग्राम ड्रॉ कराल इज दैट ओके मी डायरेक्ट तुम्हाला काय सांगत होता सोल्यूशन तुम्हाला प्रूव करून दाखवायचं आहे का या टी पाशी जो अँगल बनतो तो अक्यूट अँगल बनतो टी पाशी जो काय बनतो अँगल तो काय बनतो अक्यूट अँगल कोणता अँगल अक्यूट म्हणजे बिलो दॅट 90 डिग्री बिलो दॅट किती 90 डिग्री ते तुम्हाला प्रूव करायचं आहे मी डायरेक्ट सोल्यूशन करून देतो सोल्यूशन पहिली तुम्ही जॉईन आरटी पहिली मी काय लिहिणार आहे जॉईन आर जे कंस्ट्रक्ट केलं ते मी डॉटेड लाईन ने शो केलं जॉईन काय लिहिलं आरटी विच कॅन बी मीट at point M which can be meet at point M on a circle on a काय circle मी जेव्हा R पासून T ला join करत होतो तेव्हा मला इथे एक point भेटला कोणता M याला मी show M which can be meet at point M on काय दिलं circle join MS and TS पुन्हा कोणा कोणाला join केलं मी आता MS आणि TS MS आणि काय केलं बेटा मी TS यांना सुद्धा काय केलं मी जॉईन इज दैट ओके यस ऑर नो आता मी लिहित आहे जॉईन MS एंड TS नाउ अँगल RMS अँगल काय घेतला मी RMS अँगल RMS इक्वल टू घेतला आहे मी 90 डिग्री अँगल RMS इक्वल टू किती घेतला 90 डिग्री angle inscribed in circle on circle circle वर जेव्हाही तुम्ही कोणतीही लाईन ड्रॉ करून घेता बरोबर यस ऑर नो आणि तो तितला आपला अँगल किती डिग्रीचा असतो 90 डिग्री अँगल इनस्क्राइब इन ऑन काय दिलं मी सर्कल आता आर एम एस हा घेतला मी 90 डिग्री किती घेतला आता इन ट्रायंगल एम टी एस इन ट्रायंगल काय घेतला मी एम टी एस आता हा जो ट्रायंगल आहे मित्रांनो एम टी एस याचा एक्सटीरियर अँगल कोणता झाला रे बाबू 90 डिग्री या MTS च्या बाहेर हा अँगल आहे ना MTS च्या बाहेर अँगल कोणता येते RMS तर हा काय झाला त्याचा एक्सटीरियर अँगल कोणता अँगल झाला एक्सटीरियर इन ट्रायंगल MTS अँगल RMS इज एन एक्सटीरियर अँगल या
MTS ट्रायंगल मध्ये RMS हा कोणता अँगल झाला एक्सटीरियर अँगल आता एक्सटीरियर अँगल ची प्रॉपर्टी असते का रिमेनिंग टू अँगल ची ऍडिशन रिमेनिंग टू अँगल ची ऍडिशन इक्वल टू असते एक्सटीरियर अँगल रिमेनिंग टू अँगल ची ऍडिशन काय असते एक्सटीरियर अँगल नाही तुम्हाला दिसतंय ट्रायंगल चा टॉपिक आहे ज्योमेट्री मध्ये चैप्टर आहे थर्ड नंबर चा ट्रायंगल यस ऑर नो त्याच्यामध्येच तो या प्रॉपर्टी आहे पुन्हा लक्ष द्या आरटीएस का काय लिहिलं की एक्सटीरियर अँगल सो देयरफॉर अँगल एमटीएस कोणता एमटीएस अँगल एमटीएस प्लस एक येतो MST कोणता MST इक्वल टू काय राहणार इक्वल टू काय राहणार RMS इक्वल टू काय राहणार कारण RMS कोणता अँगल होता एक्सटेरियर अँगल तर जो आपला एक्सटेरियर अँगल असतो ना हा रिमेनिंग टू अँगल ची काय असतो ऍडिशन रिमेनिंग टू अँगल ची इज दॅट ओके यस ऑर नो सो एमटीएस प्लस एमएसटी इक्वल टू आरएमएस एक्सटेरियर अँगल थिअर एक्सटेरियर अँगल थिअर अगेन एमटीएस एम टी एस यस वर या एम टी एस ला हा एम पॉइंट आणि आर एकाच लाईन वर आहे एम टी एस ला मी आर टी एस सुद्धा लिहू शकतो काही चेंज होणार आहे का त्यामध्ये एम टी एस ला मी डिनोट केलं आर टी एस प्लस एम एस टी एज इट इज आर एम एस किती डिग्री होता 90 डिग्री आरएमएस किती डिग्री होता आता हा एमएसटी तिकडे जाऊन काय होऊ शकतो मायनस आता एमएसटी जर मी तिकडे जाऊन मायनस केला तर मला सांगा जर मी एमएसटी अँगल 90 मधून मायनस करत आहो तर जो माझा अँगल राहणार हा 90 पेक्षा कमीच येणार आहे जर मी प्लस केलं असतं तर 90 पेक्षा जास्त पण जर मी 90 मधून एक अँगल जर मायनस करत आहो तर जो माझा अँगल राहणार हा 90 पेक्षा कमीच येणार म्हणून मी लिहू शकतो देअरफोर अँगल आर टी एस हा लेस दॅन काय येणार आहे 90 डिग्री लेस दॅन काय येणार आहे 90 डिग्री सो देअरफोर अँगल आर टी एस इज अँ कोणता अँगल झाला हेच तुम्हाला काय करायचं होतं प्रूफ एकदा पुन्हा लक्ष द्या सगळ्यात आधी मी कोणाला जॉईन केलं आर टी थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या जॉईन कोणाला केलं आर टी विच कॅन बी मीट ऍट पॉइंट एम त्यानंतर एम एस आणि टी एस सुद्धा जॉईन केला हा आर एम एस किती डिग्री आहे 90 डिग्री RMS किती डिग्री आहे 90 पण हा जो RMS आहे हा एक्सटेरियर अँगल आहे कोणता अँगल आहे एक्सटेरियर कोणत्या ट्रायंगलचा MTS MTS चा हा एक्सटेरियर आहे मग एक्सटेरियर अँगलची प्रॉपर्टी काय असते तर या दोन अँगलची ऍडिशन इक्वल टू राहणार एक्सटेरियर अँगल MTS चा एक्सटेरियर कोण होता RMS तर टी आणि एस ची ऍडिशन केली तर इक्वल टू आर एम एस येणार हे बघून घ्या एम टी एस प्लस एम एस टी इक्वल टू काय लिहिलं आर एम एस पण एम टी एस म्हणजेच काय आर टी एस एम एस टी जच्या तसा हा एम एस टी जर मी तिकडे जाऊन काय केला मायनस एम एस टी तिकडे जाऊन काय केला मायनस जर केला तर 90 पेक्षा कमी येणार का जास्त येणार कमी येणार हा अँगल 90 पेक्षा कमीच येणार ना म्हणजे आपलं प्रूफ झालं का हा कोणता अँगल आहे ऍक्युरेट इज दॅट ओके नोट डाउन